येथील जिजामाता रुग्णालयात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. कोरोना लसीकरण सेंटरचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे व विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ व उपमहापौर केशव गोळवे यांची उपस्थिती होती. कैमेरा कड़े बगा ना प्लीज दरम्यान कोरोनाची पहिली लस घेणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन साळवे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोरे यांनी. नमस्कार, मी गणेश मोरे, आपण पाहताय न्यूज 15 मराठी. आपण आहोत आता सध्या पिंपरी चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयामध्ये. या ठिकाणी अख्ख्या देशाचं अख्ख्या भारताचं लक्ष लागलं होतं कोविडची जी लस आहे त्या लसीकडे, की कोरोनाची लस कधी येणार. तर त्याची सुरुवात आज झालेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये माई ढोरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. आणि यानंतर जी आहे ती लस ज्यांनी घेतलेली, प्रथम लस ज्यांनी घेतलेल्या आपल्याबरोबर आहेत डॉक्टर वैद्यकीय अधिकारी पवन साळवे म्हणून, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की लस त्यांनी प्रथम घेतली तर त्यांचा ते अनुभव काय सांगतात ते सांगूया. एक मिनिट सर, पहिली लस आपण घेतली काय सांगाल? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोविड महामारीमधून आपण सगळ्यांनी त्याचा सामना करताना पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एकूणच त्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचं औषध नव्हतं, लस नव्हती. नुकतीच आपल्या लस उपलब्ध झाली आहे. कोविशिल्ड लस आपल्या सिरम इन्स्टिट्यूट जी आहे पुण्यामधली, तिथून आपल्या उपलब्ध झाली आहे. ती आपल्याला, आपण पिंपरीच्या शहरामध्ये 8 ठिकाणी सगळ्यांना लसीकरण करतो आहे. जिजामातामध्ये आज त्याचं उद्घाटन होतं, त्यानिमित्त पहिली लस मी घेतलेली आहे. आणि मला अर्धा झालेला आता कुठल्या प्रकारे त्रास होत नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे की मी लस घेतलेली, आपणही घ्यावं, लसीकरणामध्ये मोहिमेमध्ये सहभागी व्हावं. किती लोकांना आजच्या डेटमध्ये लसीकरण होणार आहे? आज 8 ठिकाणी आपण लसीकरण करतो. प्रत्येक ठिकाणी 100 लोकांची यादी केलेली आहे. पूर्व नोंदणी केलेल्या डॉक्टरांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना आपण लसीकरण करतो. जेवढे नोंदणी करू त्यांनाच आपण लस देणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आता किती वॅक्सिन तयार आलेले आहेत डोस? पिंपरीच्या शहराला पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या 15,000 डोस आले आहेत. ते आता सुरू करण्यास पुरेशी आहे. शासनाकडून आपल्याला टप्प्याटप्प्या जसे लागतील तसे शासना दोन्हीप्रमाणे लस उपलब्ध होईल. त्यामुळं नागरिकांना जशीशी उपलब्ध होईल तसं आपण उपलब्ध करून देणार लस. आपण पाहू शकता की लसीकरण चालू झालेलं आहे. डॉक्टर साळवे आहेत त्यांनी सांगितले, आरोग्य अधिकारी साळवे आहेत त्यांनी सांगितले की लसीकरण टप्प्याटप्प्याने सगळ्यांना दिलं जाणार आहे. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.